नाही नाही अरे असं कसं भैया, पुढे ट्रॅव्हलिंग नेलं तेच बरोबर आहे. घराला त्याला सपोर्ट करतील आणि पुढच्या मिशनवर पाठवतील. फौजी ते सगळं सिनेमात काल्पनिक गोष्टीत बघायला ऐकायला चांगलं वाटतं. तुम्ही ना जरा रियालिटीचा विचार करा, ग्राउंड लेवलला या, जरा रिअल मध्ये विचार करून बघा ना. अरे त्यात काय विचार करायचं तेव्हा? आता माझच बघ की आता उद्या मी बरा झाल्यावर घरातले म्हणणार होते मला परत जाऊ नको म्हणून. काय माहित तुम्हीच विचारून बघा, इथलं इथं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, विचारा बघा काय म्हणतात घरातले. म्हणजे मामा होय का जीजे, तुम्हाला असं वाटतंय परत जाऊ नये म्हणून? शीतले काय विचारतोय मी, तुम्हाला असं वाटतंय की परत जाऊ नये म्हणून? होय आजा, आम्हा सगळ्यांना हेच वाटत की तू परत अंधीत जाऊ नये म्हणून. आमचं सोड, शीतलच पण हेच म्हणणं आहे. शीतले खरं आहे का? काय काय विचारतोय, खरं आहे का हे? अरे त्याचं कसं आहे आशा, ऐक की म्हणजे काय आहे की आपण शांत बसून बोलू. काय बोलायचं शांतपणे? ऐका तुम्ही, शांतपणे आपण बोलू. तू अजिबात बोलू नकोस. अहो अजिंक्य, तुम्ही असं रागराग नका ना करू शीतलवर. आमचं सगळ्यांच काय म्हणणं आहे ते एकदा ऐकून तर घ्या. आजा अरे पोरं ऐकून तर घे जरा आमचं. काय ऐकून घ्यायचं जे जे? मामा मला सांग हे ठरवलं कसं तुम्ही? नाही हे बघ की आजा, मी तुला नीट सांगतो खरं खरं काय झालं ते. म्हणजे कसं आहे इक्याचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे की. अरे एवढा तरणा ताटा बोरगा एका दिवसात होत त्याचं नव्हतं झालं रे. अहो त्याची आईची काय अवस्था झाली ते माहितीये ना तुम्हाला. असं का करताय तुम्ही? तिनं माझ्या डोक्याला हात ठेवून आशीर्वाद दिलाय मला काल. त्यांना काय जाताय आशीर्वाद द्यायला आणि काय बोलायला? अहो गमवायला त्यांच्याकडे दुसरं राहिलंयच काय आता? पुष्पे अगं तू थांब जरा, ही विषय इकडे तिकडे नेऊ नकोस. आजा हे बघ की ऐक, म्हणजे इक्याचं जे काय झालं त्याच्यात कुणाचा दोष होता असं मला म्हणायचं नाही, पण अरे मला मान्य आहे इक्या इक्यानं देशासाठी केलं, त्यानं बलिदान दिलं, तो लई शूर होता, सगळं मान्य आहे मला, पण अरे त्याच्या आईची अवस्था बघ की आता काय झाली. अहो नुसती भिरमिटल्या वाणी गावात फिरत असती, एकटीच राहती एकटीच जेवती, पोरग होत तेव्हा निसत त्याच्या वाटेकडे डोळं लावून बसायची, पण आता काय आहे सांग की तिच्याकडं. काय जरी झालं कुठून तरी विषय फिरून ते विकास येतो शेवटी तिचा बघ. अगं असं काय नाही जिजे, तिला माहिती तिचं पोरग देशासाठी गेलंय, तिला माहितीये तिचं पोरग लय मोठा माणूस होता. जिजे तो हिरो होता, हिरो
वय हे रोज होता तो मान्य अगदी 100% मान्य पण आमचं थोडं ऐकता का औजीला देशाच्या आधी काय भी नसतं आई नसतात बाप नसतात बायको नसती घर नसतं कुटुंब नसतं काय भी नसतं इतक्याचं असं झालं तरी भी तुम्ही आर्मीत जाणारच असं ठरवलं म्हणलं ठीक आहे पोरांनी एवढे कष्ट घेतल्यात जाऊ दे पण तुम्हाला गोळी लागली आणि आमचं मन विचलित झालं अहो नाना पण माझ्या जीवाला कुठं काय झालंय राजा काय व्हावं म्हणून आम्ही काही वाट बघायची का त्याची अरे चुकून तुला एखाद्या फोन नाही लागला त्यातला आर्मीत तर दुसऱ्या कुणाचा फोन आला किंवा टीव्हीवर एखादी बातमी बघितली तर पोरा आमच्या काळाचा ठोका चुकतोय र मग नाही तर काय अजिंक्य तुम्ही भी ध्यानात घ्या की आमच्या यकुलत्या एका पुरीचं लगीन आम्ही तुमच्या संगत लावलं उद्या तुमचं काय बरं वाईट झालं तर या विचारांना आम्हाला झोंब येत नाही रात्रीला अहो जावय म्हणून तुमच्यावर बोट ठेवायला जागाच नाही खरं सांगते मी आमच्या लेकीनं हिरा उडकलाय पण तुम्ही तिकडे आर्मीत असताय तिकडं हिच काय होत असेल याचा जरा विचार करा की तुम्ही तिकडं ही इकडं संसार म्हणून काय अर्थ आहे का या सगळ्याला पण तुम्हाला सगळ्यांना हिची कल्पना होती आधीपासून आणि सगळ्यात जास्त तिला होती मी तिला क्लिअर केलं होतं भाऊजी सगळं संसार करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आता का करताय तुम्ही हे सगळं अजिंक्य तुम्ही आधी आसामला गेला होता त्यानंतर तुम्ही काश्मीरला गेला तोपर्यंत सगळं ठीक होत पण तुम्ही त्या मिशनला गेला आणि तिथं तुम्हाला गोळी लागली तशी आमची झोप उडली बघा भाऊजी एव्हरीवन केअर फॉर यू म्हणजे सगळेच काळजी करते तुमची मामा मामी हो तुम्ही का असं करताय हो तुम्ही तर मला लहानपणापासून बघितलंय हे रावल्या अरे तू तरी सांगेन ना अरे बोल काहीतरी अरे यांना सांग मी आर्मीशिवाय नाही जगू शकत रावल्या तुझं आर्मीवर वर्दीवर किती प्रेम आहे माझ्यापेक्षा जास्त तर कुणालाच माहित नाही तुला माहिती मग त्यांना का माहित नाही रावल्या अगं तू तरी काहीतरी बोल तू माझ्या कायम पाठीशी उभी राहिलीस ना होय बाबा राहिली की तुझ्या पाठीशी म्हणून मी तुला सांगते आता ह्या टायमाला आमचं ऐक पोरा जाऊ दे ते आर्मी नको आपल्याला हे बघ आजा तुला वर्दी पाहिजे होती तू ती वर्दी मिळवलीस तर अरे एवढा मोठा पराक्रम करून तू आलास म्हणूनच म्हणते बाद झाला आता आता ह्या घरात आपण सगळ्यांनी मिळून एकत्र सुखाने राहूया रे पोरा तू पण तुझ्या ह्या म्हातारीनं लय म्हणजे लय दुःख भोगले र आपली लेक जावाई त्यांचं मरण मी सहन केले तुला काय सांगू पोरा जगात ह्याच्याहून मोठं दुःख कुठलंच नसतंय ना माझी पोरगी जावाई त्यांचं अनमोल ठेवायस तू कायम त्यांची आठवण तू माझ्याजवळ होतास माझ्या लेकीला मी तसं वचन दिलं होत तुझ्या पोराला मी मोठा करीन चांगला सांभाळीन त्याला तुझी कधी म्हणून कधी आठवणी देणार नाही
आजी जरी असली तरी आईची माया लावीन म्हणून म्हणते आजा. अरे तुला जर काय कमी जास्त झालं तर मी आयुष्यात कधी स्वतःला माफ नाही करणार. तुझी इज्जतची जाग येऊ मरण कळतंय का तुला पोरा? आजा आज तर आयडिया असती तरी तिनं बी तुला हेच समजून सांगितलं असतं रे. हे बघा अजिंक्य, मी तुम्हाला माझ्या लेकासारखं बघितलंय. बघा तुम्ही आर्मीत जावं अशी माझी पहिल्यापासूनच इच्छा नव्हती. त्याच कारण बी हीच होत बघा. पण मामी तुम्ही सगळे मला सपोर्ट करत होता आणि आज एवढी एवढी जखम काय झाली? आणि अजिंक्य असं काय बोलताय? अहो तुमचं नशीब चांगलं म्हणून नुसत्या हाताला गोळी लागली. हाडाला लागले असते आणि हात काढावा लागला असता तर काय झालं असत? हो हो असं का करता तुम्ही सगळे? अहो फौजी म्हणल्यावर जीव तळातर घेऊन जगायला लागत. पण तुम्हाला खरंच गोळी लागली तेव्हा मला कळलं की हे आता काही शक्य नाही. राजा तुला जर परत आर्मीत पाठवलं आणि तुला काय जर झालं जिजे अग शीतल शीतल तू तरी बोल काहीतरी यांना. तू का गप बसलीस? तू तर मी काल रात्रीच सांगितलं ना माझ्यासाठी आर्मी काय. अच्छा शीतलला पण असंच वाटतंय. मला ही शीतलीकडनं ऐकायचं. शीतल बोलतीस ना? शीतले बघ बाई तूच सांग आता तुझ्या तोंडानं. त्यांचा तुझ्यावरच विश्वास बसल, बाकी कुणावर नाही. बोल शीतले. अजिंक्य शीतल पुरी जे काय बोलशील ना ते नीट विचार करून बोल. आमच्या सगळ्यांचं सोड पण तुझा तुझ्या संसाराचा तुझ्या भविष्याचा विचार कर. अजिंक्य मला भी असंच वाटतंय की तुम्ही परत जाऊ नये. म्हणजे तू आजपर्यंत माझ्याशी खोटं बोलत आलीस? नाही तसं काय नाही. मग नाही तसं काय नाही तर मग असं आहे. इतक्या गेल्यानंतर तूच म्हटलीस ना मला की परत गेलं पाहिजे. तू सपोर्ट केलास ना मला. सपोर्ट बोलले पण त्याची किंमत अशी मोजावी लागेल असं वाटलं नव्हतं. शीतले एवढं कसलीस तू एवढं? तुला मिसेस फौजी म्हणायचो मी आणि आता काय घरच्यांचं सांगणं आर्मी सोडायची मी? नाही नाही तसं काही नाही. तुम्ही ऐकून घ्या आपल्याकडं अजून एक पर्याय आहे. तुम्ही आर्मी न सोडता बी आर्मीत काम करू शकता. म्हणजे त्यासाठी बॉर्डर वर जायची काही गरज नाही. म्हणजे आर्मी ऑफिस आर्मी हॉस्पिटल आर्मी स्कूल मध्ये तुम्ही बर. आता मी काय काय केलं पाहिजे ही सगळी चौकशी करून आलाय तुम्ही? एवढं सगळं ठरवून आलाय आणि एका शब्दाने बोललं मला.
काम डाऊन शांत व्हा. अरे कसं जाण तू, कसं जाण तू सांग. हा सगळ्यांनी तुम्ही मला एकटं पाडलंय शीतले. ही खावात आल्यावर माझं सगळ्यांनी तुम्ही जंगी स्वागत केलं. मी माझ्या मनातलं सगळं तुला सांगितलं. आज मला किती अभिमान वाटतोय. देशासाठी मी माझ्या अंगावर गोळी झेलली. त्या गोळीनं जेवढी जखम झाली नाही ना तेवढी तुझ्या वागण्याने झाली. मला गर्व होता. माझी बायको कोणी साधी सुधी नाही, मिसेस फौजी आहे. मिसेस फौजी नाही, सगळं खोट आहे. मला वाटलं होत चार चौकात तुम्हाला मिसेस फौजी म्हणून मिरवायला आवडत असेल. नाही, ते जीवन एवढं सोपं नाही. तू फसवलंयस मला. तुझं तोड सुद्धा बघायची इच्छा नाही माझी. आओ थांबा, नका जाऊ तुम्ही मागणं. ते लय चिडलेत आता. त्यांचा राग शांत झाला की येत्याल परत. अगं पण मी चिडले. आम्हा सगळ्यांना हेच वाटतंय की तू परत अंधीत जाऊ नये म्हणून. आमचं सोड, शीतलचं पण हेच म्हणणं आहे. मला बी असंच वाटतंय की तुम्ही परत जाऊ नये. आज्ञा रावले तू जा इथन. 2 मिनिटं ऐकून घे, मी लगेच जातो. असं लग राग राग करून काय उपयोग आहे का? अरे मग काय करू? अरे आज सगळे विरोधात आहेत माझ्या. अरे बाकीच्यांचं सोड शीतली बी. अरे तू असं विचार का करतोय? काल रात्रभर मी शीतल संग बोलत होतो. माझ्या प्रत्येक बोलण्यात ना माझ्या आर्मी बद्दलची वर्ड, माझं आर्मी बद्दलचं प्रेम तिला मी सांगत होतो. अरे तिला पण कळत होत. मी आर्मी शिवाय नाही जगू शकत लावल्या. आज माहिती आहे मला ती पण लगा तू घरच्यांना पण समजून घे की जरा. अरे शीतल तुझ्याशिवाय नाही जगू शकत. म्हणजे मी त्यांचा विचार करत नाही का? असं कोण म्हणलंय? अरे घरच्यांचं राहू दे. मला तर वाटलं होत मी जे स्वप्न बघतोय ना ते शीतल मी बघते. नाही लग एकटा राहुल. आज तस नाही लगा. आणि शीतल अशी का बोलली याचा जर विचार कर. का बोलली? आजार तिचा दगडा खाली आहे म्हणून ती तशी बोलली. म्हणजे जिजीनं तिला शब्दात अडकवले, वचन घेतलंय तिच्याकडनं. हे माहितीये का तुला? वचन तेच की आज्याला तू काय जरी झालं तरी म्हणायचं की आर्मी जायचं नाहीस म्हणून. घरातल्याच मन राखायला म्हणून तशी बोलली. काय मग काय तर. आणि तुला सगळ्यांसमोर तिला वाटेल तसं बोललास, कसं वाटलं असं तिच्या मनाला सांग की.